मित्रा प्रकाश क्षीरसागर आज पणजीच्या दूरदर्शन केंद्रावर एक कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. पाऊस, आषाढ, श्रावण अशा तिन्हींचाही खूप सुंदर संगम झालेला आहे. आषाढाच्या पंढरपूरच्या वारीची अगदी लगबग सुरू आहे आणि उद्या म्हणजे 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. पाऊस धुवाधार कोसळत आहे, याचप्रमाणे कवितेचा पाऊसही आज आम्ही या स्टुडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. परत एकदा नमस्कार. माझ्या शेजारी दयामित्र गोत्री आहेत, ज्येष्ठ कवयित्री. दयाताई ह्या गोमंतकात गेले 40 वर्ष झालं त्या लिहित आहेत आणि त्यांचे पाऊल ठसे हा सारोळी संग्रह, मौनातली कविता आणि कवितेच्या सावल्या हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. मी दयाताईंना विनंती करते की आपण आपली एक कविता या ठिकाणी सादर करा. कवितेचं नाव आहे पाऊस येतो. पाऊस येतो फुलांसाठी पाकळी खालचं देठ होऊन, पाऊस येतो फुलांसाठी पाकळी खालचं देठ होऊन, पाऊस येतो पानांसाठी थेंबापेक्षा लहान होऊन, पाऊस येतो सागरासाठी आभाळाचं दान होऊन, पाऊस येतो सागरासाठी आभाळाचं दान होऊन, पाऊस येतो नदीसाठी सबाष्णीचं वाण होऊन, पाऊस येतो माडासाठी धुसमुसळा वारा होऊन, पाऊस येतो माडांसाठी धुसमुसळा वारा होऊन, पाऊस येतो झाडांसाठी श्रावणातला झोका होऊन, पाऊस येतो प्रीतीसाठी सख्याची मिठी होऊन, पाऊस येतो प्रीतीसाठी सख्याची मिठी होऊन, पाऊस येतो मायेसाठी धरतीची ओटी होऊन, पाऊस येतो शेतासाठी अंकुरलेलं बीज होऊन, पाऊस येतो शेतासाठी अंकुरलेलं बीज होऊन, पाऊस येतो मातीसाठी सुगंधाची शेज होऊन, पाऊस येतो माझ्यासाठी आनंदाची गाणी होऊन, पाऊस येतो माझ्यासाठी आनंदाची गाणी होऊन, अंतर्मनात झिरपत राहतो कवितेचं पाणी होऊन, अंतर्मनात झिरपत राहतो कवितेचं पाणी होऊन. खूप छान, अगदी छान सुरुवात झाली आहे. कवितेचं पाणी होऊन तो अंतःकरणामध्ये झिरपत राहणारा पाऊस. आता दुसरी जी कवयित्री आहे रजनी रायकर, यांना मी अशी विनंती करेन की एक कविता आपली सादर करावी. परंतु त्याआधी एकूण तिचे 9 पुस्तके हे प्रकाशित आहेत. समुद्रलाटा, निरभ्र आकाश, पालखी हे कथासंग्रह आहेत. स्पंदन हा ललित संग्रह आहे. आजीबाईच्या गोष्टी आणि अकबर आणि बिरबल बोधपर आहेत. आणि काव्यरजनी हा चारोळी संग्रह आहे. तसेच पडसाद आणि शब्द चांदण्या हा कविता संग्रह आहे. मी रजनीला विनंती करते की आपण आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण झुला. श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग, श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग, हिरवाईचा सण साजरा आपण करूया ग, हिरवाईचा सण साजरा आपण करूया ग, निसर्गाने सजवले सारे हिरवे गोंधण, सुवर्ण पाचू रत्नांचे भरले गांजण, श्रावण धारानी सारी धरती शिंपली, सोनेरी किरणाने पहाही पहाट नटली, श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग, हातावर नक्षी पहाही मेहंदीची रंगली, आसमंती इंद्रधनुची आभा पसरली, सप्तरंगानी आकाशाशी दोस्ती बघा केली, मातीच्या गंधाने साऱ्यांची काया मोहरली, श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग, श्रावण पहा सणांचा साज घेऊन या आला, श्रावण पहा सणांचा साज घेऊन या आला, नागपंचमीला नागाचा सण साजरा केला, दूध लायांचा नैवेद्य दिला नागोबाला, फुगडी चिम्मा घालीत मुलीनी फेर धरिला, श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग, अष्टमीच्या रात्री
कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला. जन्मला देवकी पोटी तो यशोदेचा लाल झाला. दही लोणी खात गोकुळात रांगलेला, गोकुळाच्या रक्षणार्थ गोवर्धन उचलला. श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग. श्रावणात हिरवागार निसर्ग फुलुनी येतो, फळा फुलांचा गंध परिसरात पसरतो. बागे मधुनी श्रावणाचा झुला झुलतो, श्रावणात असा हिरवाईचा सण साजरा होतो. श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग. येता नारळी पौर्णिमेचा सण सोहळा, रक्षाबंधन सण बहीण भावांचा होतो आगळा. राखी बांधती मनगटी भावाला ओवाळा, रक्षाबंधनाचा सण बहीण भावाचा सोहळा. श्रावण आला ग सख्यानो, श्रावण आला ग. हिरवाईचा सण साजरा आपण करूया ग. वा, छान छान छान, सुंदर. अगदी श्रावणाचं मनोहर रूप या ठिकाणी, आणि सणांची जी काही मांदियाळी आहे ती मांदियाळी पण तू ह्या सगळ्या कवितेमध्ये सांगितलेली आहे, आणि सख्यांना बोलवते आहे की सख्यांना या श्रावण आलेला आहे, श्रावणाची वर्दी या ठिकाणी आपण तू कवितेमधून दिलेली आहे. यानंतरच्या कवयित्री आहेत दीपा मिरिंगकर. दीपा मिरिंगकरांचे दोन पुस्तके प्रकाशित आहेत, एक रंगरेषा, जे रांगोळ्या असतात त्या विविध रांगोळ्यांवर ते पुस्तक आहे, आणि भुई चाफा हा तिचा कविता संग्रह आहे. मी विनंती करते की आपली एक कविता छानशी सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन, तो असेल उभा तुझी वाट पाहत विटेवर. तो असेल उभा तुझी वाट पाहत विटेवर, मी इथे मनातच माझी रखुमाई पाहिन. तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. तुझ्यासोबत टाळ दिंड्या पताका निरिंगण, तुझ्यासोबत टाळ दिंड्या पताका निरिंगण. कधी मागे पहा तुझी सावली बनून राहीन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. पालखी चाललीसे तुकोबा ज्ञानोबाची, पालखी चाललीसे तुकोबा ज्ञानोबाची. मी घरातच जनीचे जाते बनून गाईन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. चंद्रभागा भरून वाहील भक्तीच्या पुराने, चंद्रभागा भरून वाहील भक्तीच्या पुराने. अघनाशिनीमध्ये मी सावळ्याला पाहिन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. तू कर जप तप उपास अबीरभुक्का लावून, तू कर जप तप उपास अबीरभुक्का लावून. मी माझ्या देव्हाऱ्यातील देवाला पूजीन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. पोरांची शाळा म्हातारीला लागलाय दमा, पोरांची शाळा म्हातारीला लागलाय दमा. सारे सारे सांभाळून मनातच दर्शन मात्र घेईन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. तू करशील भजन पूजन नामस्मरण, तू करशील भजन पूजन नामस्मरण. संसारात रमले तरी विठ्ठल होऊन जाईन, तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन. वा वा, आषाढीची वारी ही प्रत्येकाला जमते असं नाही, परंतु घरातली जी कामं आहेत त्या कामांमध्ये ती असं म्हणते की मी माझ्या संसारामध्येच विठ्ठलाचे रूप मी पाहीन, आणि घरातली मुलं बाळं म्हातारी माणसं जी आहेत, ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण म्हणतो ती आहेत, तर त्यांच्या सेवेमध्येच मी विठ्ठलाला पाहील. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनालाच जाण्याची काहीही आवश्यकता नाही, तू जा मी घरामध्ये रमेन. सुंदर सुंदर कल्पना. आपण यानंतरच्या कवयित्री आहेत प्राध्यापिका सारिका आडविलकर आहेत, यांचे दोन संग्रह प्रकाशित आहेत, एक कविता संग्रह मन बहर आणि दुसरा लेख संग्रह आहे नव स्पंदन. मी सारिका ताईंना विनंती करते की आपण आपली एखादी कविता सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा. तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा असह्य होतो वणवा,
दाटून येते आभाळ, कोसळतात धारा, असह्य असहाय्य जीव पळती सैरावैरा, तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा, तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा मुक्त होतात दाटलेले श्वास, घेतात स्वतःलाच ओरबाडून वाहणाऱ्या वेदनेला मोकळे करून, रुजतात ते नव्याने हिरव्या चैतन्यात, तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा. बर, तुझ्या वेदनेची वीण उसवते तेव्हा विरहाचा समतो काल, मिलनाचा प्रचंड आवेग चालतो पंढरीची वाट, उभ्या रिंगणाला लागे ओढ विठोबाची, बरसत राहतोस तू तेव्हा आषाढ बनून, तुझ्या वेदनेची वीण उसवल्याच्या आनंदात, तुझ्या वेदनेची वीण उसवल्याच्या आनंदात. छान, सुंदर सुंदर. एकंदरीत वेदना कशा कशा पद्धतीच्या असू शकतात आणि त्यातून कविता कशी स्फुरते याचं एक सुंदर विश्लेषण आपल्या कवितेमध्ये सारिकाने दिलेलं आहे. मी यानंतर शर्मिला प्रभू यांना अशी विनंती करते, आणि पण त्याआधी एक छोटासा परिचय असा की तिचे एकंदरीत 5 संग्रह प्रकाशित आहेत, त्यात अस्तुरी आणि गावगिरी भुई चाफी हे 2 कोकणीतले आहेत, आणि गंधमोती, आठवणीचे गाठोडे आणि मनदर्पण हे 3 मराठीतले आहेत. मी शर्मिला ताईला विनंती करते की एक कविता छानशी सादर करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आषाढातला पाऊस. बर. आषाढातला पाऊस ग बाई बरसतो धाराने, शीतल मनोहारी जलवायू पाजी दुनियेला, भूगर्भातून जन्मलेल्या तान्या अंकुराला गुंजाळतो मायेने. भूगर्भातून जन्मलेल्या तान्या अंकुराला गुंजाळतो मायेने. ऊन पावसाच्या खेळात, ऊन पावसाच्या खेळात मायेच्या मायाजाळात तिच्या मनात संचित, तिच्या मनात संचित काळ्या शार वेदनांच्या ढगात दडलाय दुःख धारांचा पाऊस. अनंत वर्षापासून, अनंत वर्षापासून दडलाय दुःख धारांचा पाऊस, या काळ्याशार दुःख वेदनांच्या ढगाचं काय, या काळ्याशार दुःख वेदनांच्या ढगाचं काय. त्यांना आषाढही माहीत नाही, नाही माहीत व श्रावण. त्यांना आषाढही माहीत नाही, नाही माहीत व श्रावण. सोसाट्याच्या वारातही साधे गरजण्याचे भाग्य त्यांच्या भाळी वंचित. स्वप्नातही मनसोक्त बरसण्याचे दुःख सुख त्यांच्या जीवनी वंचित. स्वप्नातही मनसोक्त बरसण्याचे सुख त्यांच्या जीवनी वंचित. मुख्या मनांच्या मुख्या वेदनाने झखडताना लगडताना, मुख्या मनाच्या मुख्या वेदनाने झखडताना लगडताना कधी कधी पौर्णिमेला तिलाही वाटते. कधी कधी आषाढातल्या पौर्णिमेला तिलाही वाटते मनसोक्त बरसावे. आणि मग मना संचित मुख्या वेदनांच्या धाराने मनसोक्त बरसावे, आणि मग तना संचित अघोर यातनाच्या धारानेही मनसोक्त बरसावे. महापूर यावा, महापूर यावा तन मन जलमय करीत, आणि या पुराने, आणि या पुराने वाहून जावे सारे दुःख संचित. या पुराने वाहून जावे सगळे दुःख संचित, मन मोकळे आनंदित व्हावे करीत तिचे जगणे प्रफुल्लित. मन अगदी मोकळे आनंदित व्हावे करीत तिचे जगणे प्रफुल्लित. धन्यवाद. जगणं हे सुसाह्य करण्यासाठी लिखाण कविता या असतात. मी यानंतरच्या कवयित्री आहेत कविता अमणकर. मर्मबंधातली ठेव कवितेच्या कविता तू चाल पुढे, असे 3 संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यात कवितेच्या कविता हे कविता संग्रह आहे. मी कविताला विनंती करते की आपण आपली एक कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवणींचा पाऊस. पाऊस पडत राहतो रिमझिम रिमझिम, पाऊस पडत राहतो रिमझिम रिमझिम, तुझ्या अंगणात आणि माझ्याही अंगणात. पण तुला एक सांगू का,
माझ्या अंगणातला हा पाऊस काहीसा वेगळा आहे बरं का? बर बर, तुझ्याच आठवणींना घेऊन बरसत राहतो तो माझ्या अंगणात. आणि एकदा आला ना की असा काही कोसळत राहतो की जायचं नावच घेत नाही मुळी. बर, उधळून टाकतो तो माझ्या अंगावर सर्व तुझ्या साठवलेल्या आठवणी. उधळून टाकतो तो माझ्या अंगावर सर्व तुझ्या साठवलेल्या आठवणी. रिता करतो सर्व आठवणींचा खजिना माझ्यावर. मीही मग या आठवणीच्या पावसात मनसोक्त भिजत राहते, आनंद लुटत राहते. त्याच्याशी एकरूप होताना काही काळ मागेही जाते. आवडते मला या आठवणीच्या पावसात भिजायला. बर, शेवटी काय आहे ना माझ्या या हातात, या आठवणीशिवाय. या आठवणीच तर होत्या माझ्यासोबत कायम, जशा काल तशा आजही. आजही आहेत त्या अगदी तशाच, कारण त्या जपल्या आहेत माझ्या नाजूक मनात. बरं, मग एक सांगशील का, तुझ्याही अंगणातला पाऊस आहे का काहीसा तसाच? घेऊन येतो का तो माझ्या आठवणी तुझ्यासाठी? काही सांगशील का? धन्यवाद. सुंदर. आठवणीतला पाऊस हा वेगवेगळ्या अनुभवांनी कसा नटलेला सजलेला आहे आपण ऐकलंच असेल. मी सूत्र शर्मिला प्रभू यांच्याकडे देते. शर्मिला, आपण बोलाव. नमस्कार. इतका वेळ या कवी संमेलनाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या चित्राताई क्षीरसागर यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपली कविता एक कविता सादर करावी. तत्पूर्वी चित्राताईंची त्यांच्या पुस्तकांच्या मार्फत अशी माध्यमातून सुंदर अशी ओळख मी आपल्यासमोर ठेवते. चित्राताईंचं कवितेचं झाड, भरारी, अनुभवाचे संचित, शिंपल्यातले मोती, कवितेचं रसग्रहण, त्याशिवाय त्यांनी गोमंतकी स्त्रीलिखित कविता संग्रहाचंही संपादन केलेलं आहे आणि त्यांचं इंद्रधनुष्य हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. सये तू सांगसल हा कविता संग्रही प्रकाशित झालेला आहे. दोन्ही संग्रह संपादित केलेले आहे. हां, संपादित केलेले आहे त्यांनी. सो आता चित्राताईंना विनंती की त्यांनी आपली सुंदर अशी कविता इकडे सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊस. विठ्ठलाच्या गाभाऱ्यातला आवाज म्हणजे पाऊस. विठ्ठलाच्या गाभाऱ्यातला आवाज म्हणजे पाऊस. भीमेच्या तीरावर वारकऱ्यांचा जल्लोष म्हणजे पाऊस. आणि पाऊस पाऊस नभीचा बुक्का. पाऊस पाऊस नभीचा बुक्का. वारीच्या रिंगणातल्या घोड्यासारखा चौफेर उधळणारा पाऊस. वारीतल्या रिंगणातल्या घोड्यासारखा चौफेर उधळणारा पाऊस. कळ्यांना बोलक करणारा पाऊस. वेलींना ऋतुमती करणारा. मातीला सृजनत्व देणारा. कोवळ्या कोंबाच्या दिठीतला प्रचंड उत्साह म्हणजे पाऊस. दऱ्या कपाऱ्यातून वाहणार चैतन्य म्हणजे पाऊस. हाच पाऊस अंतःकरणात कैद करीन म्हणते. हाच पाऊस अंतःकरणात कैद करेन म्हणते. परंतु येतोय डोळ्यात हाच पाऊस. वा वा, उतरतो तेव्हा कविता होऊन जातो. कविता होऊन जातो पाऊस. सुंदर सुंदर. दयामित्र गोत्री यांना मी विनंती करते की आपण आपली एक दुसरी कविता छानशी सादर करावी. कवितेचं नाव आहे पाऊस. पाऊस पडून गेल्यावर पानातून ओघळणारे पावसाचे थेंब. पाऊस पडून गेल्यावर पानातून ओघळणारे पावसाचे थेंब. थेंबांचे लोलक, त्यांचे इंद्रधनुषी रंग, काच म्हणण्यासारखी त्यांची चकमक, सारच कसं पारदर्शक.
नितळ आणि नितांत सुंदर, नितळ आणि नितांत सुंदर पानांचा हिरवेपणाही, थेंबात ओथंबलेला पानांचा हिरवेपणाही, थेंबात ओथंबलेला पानावरून ओघळताना अलवार ओंजळीत धरताना, पानावरून ओघळताना अलवारपणे ओंजळीत धरताना मनही कसं हिरवगार होऊन जातं, पावसानंतर निथळणाऱ्या हिरव्यागार झाडासारखं, पावसानंतर निथळणाऱ्या हिरव्यागार झाडासारखं. वा वा, प्रतिम, निथळणारा पाऊस, पानं आणि लोलक, खूप सुंदर उपमा दिली. यानंतर रजनीला विनंती करते की एक कविता सादर करा. माझ्या कवितेचं नाव आहे पावसाचे दिवस. पावसाचे दिवस म्हणजे कसे उत्साहाने भरलेले, पावसाचे दिवस म्हणजे कसे उत्साहाने भरलेले, आनंदाने चिंब चिंब भिजलेले, ओल्या मातीचा सुगंध लुटलेले, बालपणीचे ते दिवस आनंदात घालवलेले. पावसाचे दिवस म्हणजे कसे उत्साहाने भरलेले, पावसाळ्यात शाळेत जाताना पाहिलेले, भरलेल्या डबक्यात उड्या मारताना घेतलेले, भर पावसात छत्री बाजूला घेत पावसाचे तुषार तोंडावर झेललेले, पावसाचे दिवस म्हणजे उत्साहाने भरलेले. रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे ओहोळ, रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे ओहोळ, शाळेच्या पडवीवर झेललेल्या त्या धारा, वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदाच्या बोटी, बालपणातील घेतलेला आनंद तो न्यारा, पावसाचे दिवस म्हणजे उत्साहात सारा. पावसाळ्यात शाळेला जाण्यात गंमत वाटायची, पावसाळ्यात शाळेला जाण्यात गंमत वाटायची, शाळा सुटल्यावर पावसात घाई भिजायची, भिजलेले बघून आई ओरडायची, सर्दी झाल्यावर मात्र बाबांची ओरड खायची. पावसाचे दिवस म्हणजे चिंब चिंब भिजायचे, पावसाळ्यात मैदानावर पाणी साचायचे, शाळा सुटल्यावर धर पकड खेळायचे, बालपणातील त्या पावसाळी दिवसांचे पावसाचा आनंद मुलाने लुटायचे. पावसाचे दिवस म्हणजे उत्साहाने भरलेले, आनंदाने चिंब चिंब भिजलेले, ओल्या मातीचा सुगंध लुटलेले, बालपणीचे ते दिवस आनंदात घालवलेले, पावसाचे दिवस म्हणजे उत्साहाने भरलेले. वा वा वा, सुंदर सुंदर. एकंदरीत छानपण सगळं संपूर्ण तू मांडलेलं आहे ह्या कवितेच्या माध्यमातून. मी दीपाला विनंती करते की एक कविता आपण छानशी सादर करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू थांब आता. फार झाले पावसा तू थांब आता, फार झाले पावसा तू थांब आता, खेळणे केलेस का तू थांब आता, वाहुनिया गेल्या साऱ्या खुणान वादळे मी झेली तो तू थांब आता, झाकले का सूर्यालाही ढगानी, झाकले का सूर्यालाही ढगानी, सारून दूर मेघ तू थांब आता, सारून मेघ दूर तू थांब आता, सतत कोसळणे नाही रे बरे, सतत कोसळणे नाही रे बरे, विसावा घे शांत हो तू थांब आता, कल्लोळ विजेचा आला नभातुनी, कल्लोळ विजेचा आला नभातुनी, सावरुनी स्वतःला तू थांब आता, लपवू कोठे लक्तरे दारिद्र्य माझे, लपवू कोठे लक्तरे दारिद्र्य माझे, आयुष्यही जडावले तू थांब आता, फार झाले पावसा तू थांब आता, जेव्हा कधी येशील इकडे पुन्हा, जेव्हा कधी येशील इकडे पुन्हा, स्वागतच करीन पण तू थांब आता, बरसात तुझी हवीशी रे, बरसात तुझी हवीशी रे, पण ढगड आभाळ फुटी नको आता, तू थांब आता, पावसा फार झाले तू थांब आता, पुरामध्ये रे वाहिली माणूसकी, पुरामध्ये रे वाहिली माणूसकी, तू तरी वाहू नको तू थांब आता, तू तरी वाहू नको तू थांब आता, फार झाले पावसा तू थांब आता, फार झाले पावसा तू थांब आता. छान, अगदी छान. वेगवेगळ्या रूपातला पाऊस, जसा पाऊस फुलांवर पडतो, पाकळ्यांवर पडतो,
ओहळ होऊन वाहतो आणि कोणाचे संसारही पाऊस हा उद्ध्वस्त करतो, त्यामुळे तू थांब आता, असं म्हणणारी ही लेखिका आमच्या दीपा मिरिंगकर. यानंतर मी सारिका अडविलकर आमच्या प्राध्यापक आहेत, त्यांना मी विनंती करते की आपली एक कविता सादर करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पावसाची कविता. पावसाची कविता पावसातच गावी, पावसाच्या सरीसोबत मैफिल जमावे. हां, पावसाची कविता पावसातच गावी, पावसाच्या सरीसोबत मैफिल जमावी, मग पावसाचीच गीतं आठवून आठवून गावी, मग पावसाचीच गीतं आठवून आठवून गावी, आणि पावसाची सर स्वरमय व्हावी, पावसाची कविता पावसातच गावी. आठवणींची कागदी नाव बालपणात घेऊन जावी, आठवणींची कागदी नाव बालपणात घेऊन जावी, डबक्यातील पाण्यामध्ये नावेसह उडी घ्यावी, डबक्यातील पाण्यामध्ये नावेसह उडी घ्यावी, थेंबांच्या वर्तुळासह गोलगोल गिरकी घ्यावी, थेंबांच्या वर्तुळासह गोलगोल गिरकी घ्यावी, चिंब चिंब भिजून टपोऱ्या थेंबांची मौज लुटावी, चिंब चिंब भिजून टपोऱ्या थेंबांची मौज लुटावी, पावसाशी गट्टी जमून शाळेला बुट्टी मारावी, पावसाशी गट्टी जमून शाळेला बुट्टी मारावी, पावसाची कविता पावसातच गावी. पावसाच्या सरीची बेधुंदी मनात शिरावी, पावसाच्या सरीची बेधुंदी मनात शिरावी, निथळणाऱ्या सरीबरोबर एक एक स्मृती जागी व्हावी, पावसाच्या सरीची बेधुंदी मनात शिरावी, निथळणाऱ्या सरीबरोबर एक एक स्मृती जागी व्हावी, आठवणी नाही पंख लावून मस्त रपेट करावी, आठवणी नाही पंख लावून मस्त रपेट करावी, सोबतीला गरम चहा अन भजी असावी, सोबतीला गरम चहा अन भजी असावी. छान, सुंदर सुंदर. मग पावसाची कविता आपोआप स्फुरावी, मग पावसाची कविता आपोआप स्फुरावी, पावसासोबत ती मुक्त कंठाने गावी, पावसासोबत ती मुक्त कंठाने गावी. वा वा, भजी आणि चहाचा आस्वाद ह्या पावसामध्ये तुम्ही दिलेला आहे मला. छान, सुंदर कविता, सुंदर कल्पना. मी शर्मिला प्रभू यांना विनंती करते की आपली एक कविता सादर करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तो पाऊस. बालपणीचा पाऊस ग बाई हसायचा खळखळून, बालपणीचा पाऊस ग बाई बळसायचाही भर भरून, त्याच्या हसण्याने आबाळ जायचे दुघंबून, समिंदर गाजायचा उतंगून, नद्या नाले जायचे ओसंडून, नद्या नाले जायचे ओसंडून, वसुंधरा फुलायची नखशिखांतून, हिरवळ पसरायची कणाकणातून, काजवे नाचायचे फेर धरून, बेडूक गायचे तहान भूक हरपून, मयूर नृत्य करायचे अगदी हर्षित होऊन, मयूर नृत्य करायचे अगदी हर्षित होऊन, काळाच्या ओघात पाऊसही आता बदललाय, काळाच्या ओघात पाऊसही आता बदललाय, माणसाच्या खोट्या आश्वासनांना आता तोही भुललाय, माणसाच्या खोट्या आश्वासनांना आता तोही भुललाय, ढगांचे धोल ताशे विजांचे लकलकणे, ढगांचे धोल ताशे विजांचे लकलकणे, काजव्यांचे लुकलुकणे, बेडकांचे गाणे, सारे सारे आता लुप्त झाले, सारे सारे आता लुप्त झाले, मनात येईल तसा तो बरसू लागलाय, मनात येईल तसा तो बरसू लागलाय, महापूर प्रलय मानवी संहार हसकी तसा कधी कधी रचू लागलाय, महापूर प्रलय मानवी संहार त्याला पाहिजे तसा तो आता रचू लागलाय. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर. हा कवितेमध्ये एकंदरीत भावगर्भित असा अर्थ जपलेला आहे की पाऊस आता पहिल्यासारखा राहिलेला नाही आणि तो संहार करत येत आहे. तर ह्या कवितेनंतर मी कविता अमणकर यांना विनंती करते की आपण आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कवितेची कविता. अंधाऱ्या रात्रीला त्या कडाडल्या विद्दिलता, अंधाऱ्या रात्रीला त्या कडाडल्या विद्दिलता, कोसळत राहिला पाऊस
जसा काही वेडा पिसा. वाराही होता बेभान, सागरालाही आले उधाण. वाराही होता बेभान, सागरालाही आले उधाण. बेभान सारा आसमंत, रात्र ही काळी भयाण. सरसरत्या त्या सरींवरुनी स्वप्न एक मनी गंधाळले. सरसरत्या त्या सरींवरुनी स्वप्न एक मनी गंधाळले. मातीच्या मंद सुवासात सख्या मी तुला अनुभवले. बर बर. रिमझिम चिंब पावसात पहाटेच्या त्या मधुर स्वप्नात. रिमझिम त्या चिंब पावसात पहाटेच्या मधुर स्वप्नात. अवचित येऊरी सख्या भिजवून गेलास ना तना मनात. भिजलेल्या गालावर माझ्या मोरपीस फिरवित राहिलास. भिजलेल्या माझ्या गालावर मोरपीस फिरवित राहिलास. ओठांवरील दवबिंदू अलगत चुंबित राहिलास. गंध तुझा परिमळता फुलल्या लाख कळ्या. बर. गंध तुझा परिमळता फुलल्या लाख कळ्या. अर्धोन्मिलित डोळ्यांनी हळूच पाहिले मी सजणा तुला. उठवूनी मला स्वप्नातुनी घातलीस मग गोड मिठी. उठवूनी मला स्वप्नातुनी घातलीस मग गोड मिठी. कवितेची कविता ही विरघळून गेली रे तुझ्याच ओठी. कवितेची कविता ही विरघळून गेली रे तुझ्याच ओठी. वा वा. धन्यवाद. सुंदर सुंदर. विरघळून गेलेली कविता ही कविता आमुणकरांची. आणि यानंतर शर्मिला आपण बोलावे. आता इतका वेळ या कवी संमेलनाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या चित्राताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपली सुंदर अशी ती कविता आता इथे सादर करावी. कवितेचं नाव आहे पाऊस. पाऊस माझ्या मनातला, पाऊस गंधाचा, पाऊस फुलझडीचा. पाऊस माझ्या मनातला, पाऊस गंधाचा, पाऊस फुलझडीचा. पाऊस गाण्यातला, पाऊस सावळीया. पाऊस गाण्यातला, पाऊस सावळीया. पाऊस शृंगाराचा, प्रियकराच्या मिठीतला. पाऊस शृंगाराचा, प्रियकराच्या मिठीतला. हिरव्या पानाच्या दिठीतला. हिरव्या पानाच्या दिठीतला. पाऊस मुक्या जनावरांचा, झाडापेडांचा, माडांचा. पाऊस मुक्या जनावरांचा, झाडापेडांचा, माडांचा, वेली फुल झाडांचा. पाऊस राधेचा. पाऊस राधेचा, गोकुळीचा, गोवळीया. पाऊस राधेचा, गोकुळीचा, गोवळीया. पाऊस आषाढाचा, श्रावणाचा. पाऊस आषाढाचा, श्रावणाचा. वळवाचा सुद्धा. वळवाचा सुद्धा. गच्च अवेगल्या सरींचा. गच्च अवेगल्या सरींचा. पंढरीच्या विठूचा. पंढरीच्या विठूचा. सावळ्या घनांचा. पाऊस सावळ्या घनांचा. पाऊस कळीचा. फुलझाडांना चांदणं लखडण्याचा. फुलझाडांना चांदणं लखडण्याचा पाऊस. सुंदर. वा वा. आत्तापर्यंत प्रत्येक कवयित्रींनी दोन दोन कविता आपल्या पाऊस आषाढ श्रावण यावर सादर केल्या. पणजी दूरदर्शनने आम्हाला ही संधी दिली. आमच्या कविता दूरदर्शनच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचं हे जे माध्यम आपण संधी दिली त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने आपणास धन्यवाद, आभार.